अनाटाई खर्च टाळून चिमुकलीचा वाढदिवस गरजूंना मदत करून साजरा। कोरोना काळात वाढदिवसाचा अनाटाई खर्च टाळून पैलवान अक्षय अण्णा गवळी यांची मुलगी अन्वी हिचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकीजवळ समाजकार्य करून साजरा केला। कात्रज परिसरातील निखिल मुनोत यांच्या कृष्ण कन्हैया गोशाळेला चारा वाटप जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरात वृक्षारोपण तथा वृक्ष वाटपही करण्यात आले। दरम्यान कात्रज परिसरातील शिल्पाते बुडुक यांच्या ममता फाउंडेशन या संस्थेच्या विशेष मुलांना जेवण वाटप, अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सेवा करणाऱ्या माय माऊली केअर सेंटरला देणगी धनादेश संचालक विठ्ठल वरुडे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला। आमच्या कुटुंबातील आम्ही दोघे भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आलो होतो, त्यावर बराच खर्च करून त्यातून सावरलो। त्यावेळी आम्ही ठरवले की गरजूवंतांना थेट मदत करायची। त्यानंतर आम्ही वडिलांचा 50वा वाढदिवसही समाजकार्य करून साजरा केला। आता मुलीचा पहिला वाढदिवसही समाजकार्य करून साजरा करत आहोत। प्रत्येकाने आपला वाढदिवस आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून मदत करून साजरा करायला हवा। शक्यतो सामाजिक संस्थांना आपण मदत करायला हवी अशी विनंती गवळी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली। यावेळी कुंडलिक गवळी, निखिल गवळी, विकास गवळी, गणेश साळुंके, विकी बनसोडे, ज्ञानेश्वर चव्हाण, मयूर ढावरे, मयूर शिंदे आदी उपस्थित होते। मी अक्षय कुंडलिक गवळी राहणार हांडेवाडी। आज माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे, त्यानिमित्त मी प्रत्येक ठिकाणी अनाथ आश्रमात आणि आपले जेवढे म्हणजे जेवढे सहकारी आहेत तिथं मी आज थोडं एक उपक्रम म्हणून थोडंसं आपले माय माऊली सेंटर असू, ममता फाउंडेशन असू, गोशाळा असू किंवा आज पर्यावरण दिवस आहे त्यानिमित्त मी आज वृक्षारोपण म्हणून ते उपक्रम आज मुलीच्या वाढदिवसानिमित्त एक खर्च टाळून एक कुठंतरी एक मोलाचं कोरोनाच्या काळात एक थोडंसं सहकार्य म्हणून प्रत्येकाला एक फुलाची पाकळी आज मी हे करतो आहे। वडिलांचा 50वा वाढदिवस पण होता, तोही खर्च टाळून आज मी सगळ्यांना एक मदत सहकार्य करतो आहे। सगळ्यांना एक विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणी दान करतो आहे पण आज अनाथ आश्रम आहेत प्रत्येक ठिकाणी हे आहेत त्यांना पण थोडंसं सहकार्य बघितलं पाहिजे, कारण की आज प्रत्येक ठिकाणी कोण ना कोण मदत करते पण इकडं कोण मदत करणार नाही आहे जास्त करून, कारण आज पूर्ण संस्था चालवायची म्हणलं तर ती संस्था चालवताना जी काय पाठबळ लागतं ते एकट्या माणसाच्या जीवावर नाही चालत, ती संस्था उभी असते ती सगळ्या संघटनेची। त्यामुळं कोरोनाच्या काळात मी प्रत्येक माझ्या सहकाऱ्यांना एक विनंती करतो, फुलना फुलाची पाकळी हे आपल्या प्रत्येक सेंटरला किंवा प्रत्येक अनाथ आश्रमात थोडंसं फुलना फुलाची पाकळी एक द्यावी। माय माऊली केअर सेंटरमध्ये अक्षय गवळी यांच्या मुलीचा वाढदिवसानिमित्त आज त्यांनी आपल्या माय माऊली केअर सेंटरला एक छोटीशी एक देणगी स्वरूपात त्यांनी मदत केलेली आहे, त्याबद्दल त्या गवळी कुटुंबियांचं आणि त्यांना मी माई माऊली केअर सेंटरच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या मुलीला अन्वी हिला वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माई माऊली केअर सेंटरच्या वतीने पुढील तिच्या वाटचालीस आणि गवळी परिवाराला मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।